नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी पोस्ट करतोय। या वर्षी महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय नीटचा जो काय स्कोर होता तो बऱ्यापैकी हाय लेवलला होता आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रिपीट करायचा डिसिजन घेतलेला आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय ऍडमिशन प्रोसेस होती तर त्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं। तर असे मागच्या काळामध्ये मला बरेचसे फोन होते पालकांचे, विद्यार्थ्यांचे, सर आम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे तर आम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये कुठे प्रवेश घेता येईल का? तर असे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। तर आत्तापर्यंत तरी काही महाराष्ट्र शासनाने कुठेही ही सवलत उपलब्ध करून दिली नव्हती की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होईल म्हणून। मधल्या काळामध्ये BMS साठी आणि BDS साठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस उपलब्ध झाली होती, त्यातही बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज गेला नाही प्रॉपरली आणि बरेचसे मुलं त्यामध्ये रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिले। तर परत एकदा BMS, BHMS, फिजिओथेरपी हे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे तर त्यासाठी इन्स्टिट्यूशनल लेवलचा जो राऊंड होणार आहे यावर्षी, तर त्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे तर उपलब्ध झालेली आहे। तर ज्या मुलांनी यापूर्वी महाराष्ट्र स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलंच नाही आहे तर अशा मुलांनी साधारण 4 तारखेपासून 6 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्याची सोय त्यांना उपलब्ध झालेली आहे। अर्थात रजिस्ट्रेशनसाठी 1000 रुपये चार्जेस असतील आणि त्याशिवाय जे काय रिक्वायरमेंट आहे डॉक्युमेंट्सची, फॉर एक्झाम्पल तुमचं नीटचं स्कोर कार्ड असेल, ॲडमिट कार्ड असेल, 10वी 12वीचं मार्कमेमो असेल किंवा एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये कॅटेगरीचं सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यासाठी आवश्यक असतील। आणि त्याशिवाय यापूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर नव्यानं गरज नाही, फक्त ज्यांनी यापूर्वी म्हणजे आता जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया वाढला आहे म्हणजे SC ST OBC ला 87 मार्क्सचा मुलगा सुद्धा आता रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा ओपनच्या कॅन्डिडेटला 113 पर्यंत आता कट ऑफ खाली आलेला आहे तर 113 पर्यंतचे विद्यार्थी ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकतात। तर ही जी काही सवलत उपलब्ध झाली किंवा सोय उपलब्ध झालेली आहे तर या संदर्भात ही नोटीस फार महत्त्वाची आहे। 1000 रुपये भरून ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससाठी तर रजिस्ट्रेशन करू शकतात। 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनला वेळ दिलेली आहे आणि जे विद्यार्थी या दरम्यान रजिस्ट्रेशन करतील ते सगळे विद्यार्थी आधी रजिस्टर्ड केलेल्या मुलांसोबत इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडसाठी पात्र असतील। आता इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड म्हणजे नेमकं काय असणार आहे, मी यापूर्वी बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट केले आहेत, परत एकदा सांगतो। मॉपअप राऊंड 2 झाल्यानंतर जर मॉपअप राऊंड 3 जाहीर झाला तर त्याच्यात ज्या मुलांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल त्यांनी ॲडमिशन घ्यायचं असेल। जर मॉपअप राऊंड 3 झाला नाही, मॉपअप राऊंड 2 नंतर डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड झाला तर काय करायचं असतं एक थोडक्यात सांगतो, परत या संदर्भात सेपरेट नोटिफिकेशन येईल, परत एकदा एक सेपरेट व्हिडिओ पण मी त्यावेळेस पोस्ट करेल, पण तुर्तास आयडिया देतो मुलांना। साधारण 7 तारखेपर्यंत मॉपअप राऊंड 2च्या मुलांना ॲडमिशन घ्यायला वेळ दिलेली आहे, मोस्ट प्रॉबेबली 8 तारखेला एकूण रिक्त जागा किंवा 9 तारखेला एकूण रिक्त जागांची काही संख्या असेल ती दिली जाईल। त्यानंतर जर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड जाहीर झाला तर इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना एक ऑनलाईन फॉर्म जाहीर होईल, दिला जाईल CET सेलकडनं, तो भरून प्रत्येक कॉलेजला जाऊन वैयक्तिक अर्ज करता येतील, पालकांना पाठवता येईल किंवा रिलेटिव्हजला पाठवता येईल आणि मॅक्झिमम ठिकाणी ते स्वतःचा अर्ज दाखल करू शकतील। मग काय असेल की 2 किंवा 3 दिवस तुम्हाला अर्ज करायला असतील, त्यानंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर सिलेक्शन लिस्ट जाहीर होईल आणि ज्या मुलांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल त्यांनी पुढची 1 किंवा 2 दिवसात ॲडमिशन घ्यायचं असेल। अशा पद्धतीनं हा इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड आहे। तर यामध्ये ज्यांनी आतापर्यंत अर्जच केला नाही त्यांच्यासाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे। जे मुलं ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, ज्यांनी ऑलरेडी 1000 रुपये भरून पूर्वी रजिस्ट्रेशन केलं आहेत, कॉलेज टाकलेले आहेत, त्यांना आतापर्यंत ॲडमिशन मिळालेलं असेल तर ठीक आहे, नसेल मिळालं तरी ते ऑलरेडी इन्स्टिट्यूशनल लेवलसाठी पात्र आहेत। परंतु ज्यांनी अर्जच केलेला नव्हता, ॲप्लिकेशनच केलेलं नव्हतं, त्या मुलांसाठी ही खूप मोठी चांगली संधी आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सगळ्या मुलांना
माहिती देऊ इच्छितो की ज्यांचं 113 स्कोर असेल ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि एससी एसटी ओबीसीला 87 मार्क्स असतील तर तुम्ही निश्चितपणे रजिस्टर करा. इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये बीएमएसला जरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार नसेल, बीएचएमएसला मिळणार नसेल, तरीही बीपीटीएच आहे किंवा बीएसएलपी बीएएसएलपी आहे किंवा बीपीएनओ किंवा बीएससी नर्सिंग कोर्सेस आहेत, अशा कोर्सला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. सो तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला mahacity.org या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करून सगळे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर अपलोड करून जे आहे तर आपण याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकता. आता हे रजिस्टर्ड केलेले जे कॅन्डिडेट आहेत तर ते स्टेट कोट्यामध्ये जे काही रिक्त जागा राहतील 85% सीट्स त्यासाठी इलिजिबल असतील. त्याशिवाय इन्स्टिट्यूशनल लेवलचं म्हणजे NRI कोटा वगैरे जो आहे 15% त्यासाठी पण हे मुलं इलिजिबल राहतील. सो हे अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली. ते व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि नोटीस नंबर 36 रेफर करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अजून व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असल्यास मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 9481121212. धन्यवाद. थँक्यू.